नमस्कार, मी सृष्टी. झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. वसई विरार मध्ये मास्क न वापरणं जीवावर बेतू शकतं, प्रशासनाला जाग कधी. आंतरराज्य बस सेवा 5 महिन्यांच्या ब्रेक नंतर आजपासून पुन्हा सुरू. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कुडाळ शहर आठवडाभर बंद. आयुक्त उशिरा आल्याने सोलापूर मंडपात सर्वपक्षीय नगरसेवकांनी उचलली आयुक्तांची खुर्ची. कोरोना ठेपीचे भाव वधारले, दुग्ध व्यावसायिक चिंतेत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. वसई विरार नाला सोपारा परिसरात काल दिवसभरात 236 कोरोना रुग्ण सापडले असून 19,402 इतकी रुग्णांची संख्या झाली आहे. आतापर्यंत 402 रुग्णांचा मृत्यू झाला असून 16,845 रुग्ण बरे झालेत. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड ब्रिज खाली भाजी बाजार असतो, तसेच रोजंदारीवर काम करणारे मजूर रिक्षा तळ येथे असतात. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होतं तर नाहीच, उलट मास्क न लावता येथील भाजी विक्रेते विक्री करत असलेल्या मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान तुळींज पोलीस ठाण्याच्या समोर उड्डाणपुलाच्या खाली फेरीवाले मास्क न लावता बिनबोबाट विक्री करत असून प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्षा चालक मास्क न लावता पोलिसांच्या डोळ्यांदेखत प्रवाशांची ने आण करीत असून व्हिडिओ काढला म्हणून मोबाईल काढून घेण्याची धमकी पत्रकारांना हे मुजोर रिक्षा चालक देतात. नालासोपारा गालानगर मध्ये सुद्धा फेरीवाले सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क न लावताच विक्री करतायत. मास्क लावल्याने आमचा श्वास गुदमरत असल्याचं फेरीवाले सांगत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे गावी कोणी घेत नाही, इकडे लोकल ट्रेन सुरू नसल्याने कामावर जाता येत नाहीये, त्यामुळे मजुरीच्या प्रतीक्षेत नाका कामगारांच्या कळपात राहावं लागत आहे. येथील दुकानदार सुद्धा मास्क न लावताच आपला व्यवसाय करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्यापेक्षा वाढण्याची भीती निर्माण झालीय. लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली एसटीची आंतरराज्य बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र गुजरात राज्य अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. धुळे सुरत, शिरपूर सुरत, दौंडाईचा सुरत या मार्गावर आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एका सीटवर एकच प्रवाशी अशा याप्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून एसटीची सेवा ठप्प झाली. त्यानंतर साधारण 5 महिन्यांनंतर आजपासून एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अन्य आंतरराज्य महामार्गावरही बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक स्वाती पाटील यांनी दिली आहे. प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्प्याटप्प्याने अहमदाबाद, बडोदा तसेच मध्य प्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कुडाळ शहर आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हा जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आणि दुपारनंतर सर्व दुकाने बंद केली आहेत अशी माहिती कुडाळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिली आहे. सोलापूर महापालिकेतील सर्वसाधारण सभेमध्ये मनपा आयुक्त पी शिवशंकर हे वेळेवर हजर झाले नाहीयेत, त्यामुळे सर्वसाधारण सभा सुरू होऊ शकली नाहीये. यांच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, शिवसेना, MIM, कम्युनिस्ट अशा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांची खुर्ची उचलून थेट महापौरांच्या केबिनमध्ये नेऊन ठेवली आहे. यावेळी अकार्यक्षम आयुक्तांच्या विरुद्ध नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील दूध शहरात येत नव्हतं, त्यामुळे दूध विक्रेत्यांना त्याचा फटका बसलाय. आता सरकी आणि ढेपीचे भाव वधारले, दूध निर्मितीच्या खर्चात वाढ झाली आहे, मात्र दुधाच्या भावात वाढ झाली नाहीये, त्यामुळे नफा कमी मिळत आहे. दुग्ध व्यवसायिक चिंतेत पडलेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो, अनेकांनी या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे. अलीकडे कोणताच व्यवसाय साधा आणि सोपा राहिला नाहीये. आता तर कोरोनामुळे व्यवसाय आणि त्यातील साधने बदलून गेली आहेत. दररोज नगदी उत्पन्न देणारा दूध व्यवसाय यातून सुटला नाहीये. कोरोना येण्यापूर्वी हा व्यवसाय बऱ्यापैकी सुरू होता. लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी झालंय, बाजारपेठ सुरू झालीय.
मात्र हे होत असताना सरकी आणि ढेपीच्या भावात वाढ झाली आहे. दूध कमी निघत असताना खर्च वाढलाय. बाजारात दुधाला भाव कमी, त्यामुळे उत्पादन आणि खर्च हे गणित सोडवताना व्यावसायिकांची कसरत होत आहे. आपल्याला रोज दूध हवं असेल तर योग्य भाव मिळावा अशी दूध विक्रेत्यांची मागणी आहे. अन्यथा कित्येकांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दूध विक्रेते गावखेड्यात राहतात, डेअरीवर दूध दिल्यास कमी भाव मिळतो, त्यामुळे शहरात घरोघरी फिरून विक्री केल्यास 2 पैसे हातात पडतात, मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती यांची झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आता चांगलाच आक्रमक झालाय. सकल मराठा समाजाच्या वतीने अकलूज येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत 21 सप्टेंबरच्या जिल्हा बंदमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाने सामील होण्याचा निर्णय घेतलाय. तसेच 21 सप्टेंबरपर्यंत गनिमी काव्याने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. याच सोबत सर्व राजकीय पक्षांचं श्राद्ध घातलं जाणार असल्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरने दिलाय. येत्या 21 सप्टेंबरला जिल्हा बंदचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहितीही मराठा आंदोलकांनी माध्यमांना दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शाळा महाविद्यालय बंद आहेत. सरकार येणाऱ्या काळात शाळा सुरू करण्याबाबत विचाराधीन असली तरी सध्या कोरोनाचं वाढतं असलेलं संक्रमण बघता शिक्षकांनी खाजगी शिकवणी सुरू केल्याचं दिसतंय. ऑनलाईन प्रणाली वगळता विद्यार्थ्यांना एकत्र बसवून खाजगी शिकवणी होत असल्याचा प्रकार पुढे येत आहे. यामध्ये कुठेही सामाजिक अंतर पाळलं जात नाही आहे, त्यामुळे अशी शिकवणी होताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खाजगी शिकवणी करणाऱ्या शिक्षकांना दिलाय. संक्रमण सुरू आहे, तिसऱ्या चौथ्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून आपण सरकारी शाळा सुरू केल्या नाही, पण काही तरी सुद्धा काही खाजगी शिकवणी सुरू असेल आणि ते जाणीवपूर्वक सुरू केल्या जात असेल तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठांनी मराठा आरक्षण खटला 5 सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय देताना आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानं राज्यात मराठा समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, त्यामुळे राज्य सरकारनं या संदर्भात बैठक घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्व पक्षीयांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याकरिता राज्य सरकार सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला सामोरं जावं लागणार आहे. सध्या राजकारण न करता हा मराठा आरक्षण मुद्दा हाताळायचा आहे. काही विषय महाराष्ट्रातले दोन्ही पक्षांनी मिळून सोडवले पाहिजेत, त्यातील मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. तर कंगना मुंबईला सोनिया सेना म्हणाली आहे त्यावर विचारलं असता या विषयावर न बोललेलं चांगलंय असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिलंय. आपण पाहतोय महाराष्ट्रात सुरू झालेलं, त्यामध्ये महाराष्ट्रालाही आणि सरकारलाही कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न तर सातत्यानं चाललेला दिसतो, निर्णय मार्गाने चाललेला दिसतोय. ही ती वस्तुस्थिती आहे आणि तिला सामोरं संपूर्ण मराठी जनतेनं महाराष्ट्र जनतेनं जावं लागणार आहे. सर, काल मुख्यमंत्र्यांनी आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं की विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा यात आता समावेश केला जाईल, त्याचा प्रमुख उद्देश काय आहे? असं आहे की यामध्ये राजकारण करायचं नाही आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही विषय हाताळायचे असतात. राजकारणाकरता अजून खूप 4 वर्षे बाकी निवडणुकीला, राजकारण आज करण्याची गरज नाही ना. काही विषय महाराष्ट्राचे आपण एकत्र पद्धतीनं सोडवले पाहिजे, त्यामध्ये प्राधान्यानं हा मराठा समाजाला न्याय देण्याचा विषय सुद्धा असला पाहिजे, ही भावना आमची आहे आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्षांची सुद्धा ती असावी. केली ना आमची प्रेयर होती, एकच होतं का लार्जर बेंच पुढे हा विषय जावा याकरता फक्त आर्ग्युमेंट असताना असा कसा निर्णय होऊ शकतो, त्यामुळे थोडी आम्हाला काळजी वाटून गेलेली आहे. यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं याबाबतीत सर्वांना बरोबर, याच्यामध्ये राजकारण काही कोणी करू नये. हा विषय महाराष्ट्राचा आहे, मराठा समाजातल्या गरीब घटकांचा आहे आणि त्यामुळे राजकारण न करता सर्व पक्ष एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे या मताचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा आहेत. माननीय मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांशी सुद्धा. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये जनता दरबार घेऊन पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी कंगनाच्या प्रक्षोभक वक्तव्यावर भाष्य केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोललं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. असं आहे की मी पहिल्या दिवसापासून एका गोष्टीवर ठाम आहे, मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती कोणीही असो कुठल्याही पक्षाचे असो पण त्यांचा एकेरी नावाने उल्लेख करणं हे चुकीचं आहे.
मराठीमध्ये आपण म्हणजे खूप ठिकाणी बापाला ए बाप म्हणतात किंवा आपण अजूनही ए आई म्हणतो, पण वडीलधाऱ्यांना आपण नेहमी त्यांचा मान सन्मान ठेवून शब्दरचना करतो असं आपले संस्कार आणि संस्कृती शिकवते जी महाराष्ट्राची संस्कृती. किंबहुना उत्तर प्रदेशमध्ये तर आप शिवाय बोलतच नाही, आप क्या खायंगे, आप क्या खाया, म्हणजे जे काय ते आप. वडीलधाऱ्यांचा सन्मान सेवणं ही भारतीय संस्कृती आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 12 करोड जनतेचे प्रतिनिधी 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री यांना यांची यांच्यावरती आरेतुरेनी बोलणं अतिशय अक्षम्य असं टीका टिप्पणी करणं हे माझ्यासारख्या मराठी मातीवरती निस्सीम प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. तुमचे माझे मतभेद असू शकतील, टोकाचे मतभेद असू शकतील, त्याच्यासाठी जे काय बोलायचं ते बोला, पण हे उद्धव ठाकरे हे काय ह्याच्याने उद्धव ठाकरेंचा अन्मा सन्मान झाला अपमान झाला हे झालं ते झालं नाही. अपमान झालाच असेल तो तो या मराठी मातीचा झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिकेच्या वतीने 55 बेड ऑक्सिजन आणि 9 बेड आयसीयूचे कोविड रुग्णालय आजपासून वसंत व्हॅली येथे सुरू करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की भविष्यात देखील सुविधा निर्माण करण्यात येतील. महापालिकेतर्फे कोविड रुग्णांचं प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे स्क्रीनिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सह मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्ट, RT-PCR टेस्ट वाढवण्यात आल्या. तसेच राज्य सरकारचा 1 महिन्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घोषित केलाय, त्या अंतर्गत घराघरात महिन्यातून 2 दा ज्या रुग्णांना इतर काही आजार आहेत त्यांची तपासणी करण्यात येईल. यापूर्वी देखील मास्क स्क्रीनिंग करण्यात आली आहे, आता पुन्हा 1 महिन्याचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्यात राज्य शासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी सर्वांच्या सहभागाने हे राबवण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा दावा केलाय. तसेच सर्वांच्या सहभागातून हे काम होत आहे, त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा विषय नाही आहे, सरकारचा विषय नाही आहे, यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. अनलॉक अंतर्गत राज्यातील मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर 3.5 पीठांपैकी 1 पूर्णपीठ असलेल्या कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीत राहूनच भक्तांना देवीचं दर्शन मिळणार आहे. मंदिर खुलं झालं तरी मंदिराच्या 4 दरवाज्यातून ये जा करता येणार नाहीये. भक्तांसाठी केवळ 1 दरवाजा खुला ठेवला जाईल. भक्तांच्या संख्येवर ही मर्यादा असेल. त्यासाठी शासनाने घातलेल्या सर्व अटी नियमांचं पालन केलं जाईल. मात्र राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येईल असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलंय. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहित्यावरही निर्बंध असतील. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचाही देवस्थान समितीचा विचार सुरू आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी लवकरच खुली होतील अशी आशा सर्वसामान्य भक्ताला लागून राहील. पण मंदिरे खुली झाली तरी भक्तांना सहज देवदर्शन होणं कठीण आहे. शासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या काटेकोर नियमांचं पालन करूनच देवदर्शन घ्यावं लागणार आहे. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि राज्यात सुरू असलेली बिकट परिस्थिती यामुळे महाराष्ट्र शासनाने अद्याप मंदिरे अनलॉक केलेली नाही आहेत. पण मुंबईत नुकत्याच झालेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीत येत्या 3 ते 4 दिवसात मर्यादित क्षमतेने मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे लवकरच अनलॉक होतील असे संकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये येत्या 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मराठा समाजातील नेते सुरेशदादा पाटील यांनी ही माहिती दिली आहे. याचसोबत मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आलाय. संसदेत सध्या अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा अशी मागणी मराठा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज
परिषदेत सहभागी होणार असून याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या गोलमेज परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. अभिनेत्री कंगना रनावत हिमाचलला परतली आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं. ड्रग्ज माफिया आणि बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज संबंधाबाबत तिला असलेल्या माहितीबद्दल त्याचं काय झालं हा सर्वांनाच पडलेला एक प्रश्न आहे. नार्कोटिक्स विभागाला या साऱ्यांची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वतःकडे ठेवणं ती पोलिसांना न देणं हा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे असे अनेक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेत. कंगना रनावत हिमाचलला परतली अत्यंत आश्चर्य वाटलं. याचं कारण असं की ज्या विषयावरती ही चर्चा सुरू झाली होती ती अशी होती की कंगना रनावतकडे बॉलिवूड आणि ड्रग माफिया कनेक्शनबद्दल अत्यंत महत्वाची माहिती आहे. तिथे जे घडलेले गुन्हे आहेत त्याच्याबद्दल तिची माहिती तिला द्यायची आहे. असं असताना इतके दिवस ती मुंबईमध्ये आली. आम्ही सातत्यानं पहिल्यापासून सांगत होतो की मुंबई पोलीस यावरती चौकशी करत नाही. मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी कंगना रनावतने केली, परंतु मुंबई पोलीस त्यामध्ये त्या ठिकाणी चौकशी न करत असल्यानं ती अप्रस्तुत होती. आम्ही ही मागणी केली होती तिच्याकडे की निश्चितपणे जर तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल, तर ती त्यांनी जी चौकशी करताय त्या यंत्रणेकडे द्यावी. एनसीबी इथं चौकशी करते, परंतु गेले अनेक दिवस मुंबईत राहून देखील एनसीबीकडे जाऊन त्यांच्याकडे जी ही ड्रग माफियाच्या कनेक्शनची माहिती आहे ती त्यांनी दिलेली नाही आहे. हे अत्यंत आश्चर्यकारक तर आहेच, परंतु खऱ्या अर्थानं एखाद्या गुन्ह्याची माहिती आपल्याकडे असेल आणि ती माहिती दडवली किंवा त्या ठिकाणी आपल्याचकडे ठेवली हा आयपीसी म्हणजे भारतीय दंडसंहितेच्या 176 तसेच 202 कलमा अन्वये गुन्हा ठरतो आणि त्याचबरोबर ते नागरिकत्वाच्या कर्तव्याचं हनन देखील आहे. आणि म्हणूनच याची माहिती त्यांना असण्याची आवश्यकता आहे. कदाचित ती माहिती असेलच त्यांना, आणि असून जर केलं नसेल तर निश्चितपणे ही जे काही एवढे दिवस चाललं होतं ती नौटंकी होती असं म्हणण्याला वाव आहे. मास्क न वापरता घराबाहेर पडू नका, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल म्हणून मला कोरोनाचा विळखा पडलाय. तुम्ही मात्र असं करू नका, कुठेही जा, बाजारात जा, पण मास्क घाल. विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट हॉस्पिटलच्या बेडवरून हात जोडून केले. मास्क न वापरणाऱ्या तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसमोर अक्षरशः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडलेत. महापौर किशोरी पेडणेकर सध्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईकरांना, मुंबईची महापौर म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही आणि त्या करोनाच्या संकटाचं न टळलेलं उदाहरण म्हणजे आता मी स्वतः अनेकदा सर्व हॉस्पिटलमध्ये फिरले, सगळं केलं तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी राहून गेलं असावं आणि कोरोनाने मला गाठलं. माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही आपण नेहमीच सांगत आलो होतो. आता तर आपण त्याच्या ते मिशन चालू करतो. मुंबईकरांनो, गर्दीचे ठिकाणं टाळा. कधीही बाहेर घराच्या बाहेर पडत असाल तर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. सॅनिटायझर करा, सोशल डिस्टन्सिंग वापरा. कारण नसताना घराच्या बाहेर पडू नका. आज आपल्याला आपले मुख्यमंत्री सन्माननीय. काही दिवसांपासून सोशल मीडियावर कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी म्हटलंय की सोशल मीडियावर काही मेसेज आलेत मात्र लॉकडाऊनचा विचार नाही आहे, लॉकडाऊन शनिवार रविवार घेण्यात यावा अशी मागणी काही लोकांची आहे. मात्र त्याबाबत अद्याप काही विचार केला नाही आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून नागरिकांसह दुकानदारांना एक आवाहन आहे की सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. काही दुकानात मास्क न घालता कर्मचारी काम करत असल्याचं दिसत आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई हाती घेतली आहे. व्यापाऱ्यांनी गर्दी होऊ नये याबाबत काळजी घ्यावी. कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केलं तर सदर दुकानदाराविरोधात सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. वसई विरार मध्ये मास्क न वापरणं जीवावर बेतू शकतं, प्रशासनाला जाग कधी? आंतरराज्य बस सेवा 5 महिन्यांच्या ब्रेक नंतर आजपासून पुन्हा सुरू. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कुडाळ शहर आठवडाभर बंद.
आयुक्त उशिरा आल्याने सोलापूर मंडपात सर्वपक्षीय नगरसेवकांनी उचलली आयुक्तांची खुर्ची. कोरोनात ठेपीचे भाव वधारले, दुग्ध व्यावसायिक चिंतेत. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज.